आणि दुसरी गोष्ट अशी की आसाममध्ये संवन व्यवस्था ही करण्याच्या म्हणजे तिथलं राज्य सरकार अतिशय ॲक्टिव्ह आहे. त्यांना इथे यावंच लागेल की आसाम आणि गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते इथे येऊन त्यांना मार्गदर्शन करू शकतात की सुरतला आणि आसामला जी व्यवस्था करणारे लोक आम्हाला दिसते ते अजित पवारांच्या फौजेचे आहेत असं मला वाटत नाही, माझ्या फौजेचे आहेत. उदाहरणार्थ सुरतला भारतीय जनता पार्टीचे राज्याचे अध्यक्ष सुरत पाटील मराठीग्रस्त आहेत, ते तिथे अध्यक्ष आहेत, ते पार्लमेंटचे मेंबर आहेत, संसदेमध्ये आम्हाला भेटतात. त्यांचा सहभाग असेल त्याचा अर्थ काय समजायचा. आणि दुसरी गोष्ट अशी की आसाममध्ये संवन व्यवस्था ही करण्याच्या म्हणजे तिथलं राज्य सरकार अतिशय ॲक्टिव्ह आहे. तिथलं राज्य आज भारतीय जनता पार्टीच्या हातात आहे, त्यामुळं वस्तुस्थिती काही स्पष्ट होते. तिथं कोण आहे नाही हे सांगण्याची गरज नाही, नावं घेण्याची गरज नाही. इथं कुणी दिसत नाही पण तिथं जे दिसत आहेत त्याच्यातून कोण आहे हे तुम्हाला लोकांना समजेल. त्यांना इथं यावंच लागेल, इथं गव्हर्नरच्या खुशाचं यावं लागेल, तर विधानसभेचं यावं लागेल. तर विधानसभेच्या प्रांगणात आल्याच्या नंतर मला माहिती नाही की आसाम आणि गुजरातमध्ये भारतीय जनता पार्टीचे नेते इथे येऊन त्यांना मार्गदर्शन करू शकतात.